नमस्कार, आपण पाहत आहात उस्मानाबादचं निर्भीड, निपक्ष आणि सडेतोड चॅनल उस्मानाबाद लाईव्ह। येळकोट येळकोट, जय मल्हार, जय जय शिव मल्हार। आरक्षण आमच्या हक्काचं नाही, कोणाच्या बापाचं, घेतल्याशिवाय राहत नाही। यासह आधी विविध घोषणा देत धनगर समाजाच्या वतीनं उमरगा शहर बंद ठेवून सुमारे 2 तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। धनगर समाजाला एसटी प्रवर्गात आरक्षण देण्यात यावं या मागणीसाठी आज सोमवारी उमरगा तालुका धनगर आरक्षण कृती समितीच्या प्रमुख विजयाताई सोनकाटे यांच्या नेतृत्वाखाली उमरगा शहर आणि तालुका बंदचं आवाहन करण्यात आलं होतं। आज संपूर्ण शहर बंद ठेवून येथील तहसील कार्यालयासमोर सुमारे 2 तास चक्का जाम रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। राज्यघटनेनं धनगर समाजाला दिलेल्या एसटी प्रवर्गातील आरक्षणाची तातडीनं अंमलबजावणी करण्यात यावी। सोलापूर विद्यापीठास अहिल्यादेवी होळकर यांचं नाव देण्यात यावं। मेंढपाळांना गायरान जमिनी देण्यात याव्यात। पैठण येथील परमेश्वर घोंगडे आणि सेलू जी परभणी येथील योगेश कारके या धनगर समाजातील आत्महत्याग्रस्त कुटुंबियांना भरीव आर्थिक मदत करावी, त्यांच्या कुटुंबातील एकाला शासकीय सेवेत नोकरी द्यावी यासह आदी न्याय मागण्यासाठी आंदोलन करण्यात आलं। प्राध्यापक डॉक्टर अप्पाराव सोनकाटे, प्राध्यापक डॉक्टर शौकत पटेल, विजय वाघमारे, दिलीप भालेराव, शाहूराज माने, राम गायकवाड यांची यावेळी भाषणं झाली। सुमारे 2 तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। सरुबाई घोडके, कमल माने, संगीता बनसोडे, शीतल घोडके, सुरेखा घोडकेसह आदी शेकडो धनगर समाज महिलांचा सहभाग होता। जालिंदर सोनटक्के, भागवत मदने, गोविंद घोडके, राजेंद्र दुधभाते, डॉक्टर राजू शेंडगे, राघवेंद्र गावडे, अर्जुन दुधभाते, दिगंबर बनसोडे, देविदास बनसोडे आदींसह समाज बांधव या आंदोलनात सहभागी झाले होते। पोलीस निरीक्षक माधवराव गुंडीले यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता। सुमारे 3 तास वाहतुकीची कोंडी झाली होती। धनगर आरक्षण कृती समितीच्या वतीनं सकल धनगर समाजाच्या वतीनं संबंध महाराष्ट्रामध्ये चक्का जाम आंदोलन, उपोषण आणि अशा पद्धतीनं संबंध महाराष्ट्रामध्ये चालू आहे, त्याचाच भाग म्हणून आज उमरगा शहरामध्ये आम्ही चक्का जाम आंदोलन केलं। या आंदोलनामध्ये पूर्ण तालुक्यातून आमचा सर्व समाज भगिनी आणि माझे बंधू सगळे हजारोच्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित राहिले। आज या ठिकाणी आम्हाला सरकारला सांगणं आहे की आम्ही गेली 60 वर्ष आम्ही मागतोय, न्यायालयीन लढाई लढतोय, सरकार कर बांधतोय, आंदोलनं करतोय, मोर्चा काढतोय, शांततेनं या ठिकाणी मार्ग आम्ही अवलंबला, तरी देखील कुठल्याही सरकारला आमच्याबद्दल कळवळा आला नाही। मात्र मागील सरकारने आम्हाला फक्त आश्वासनं दिली, याही सरकारनं सत्यात आल्यावर पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही तुम्हाला देतो अशा पद्धतीनं आश्वासन दिलं, पण तेही टोलाटोली करतात, तेही आम्हाला गाजर दाखवलं। तेव्हा आम्ही मागच्या 2 वर्षांमध्ये संबंधित या विषयावर एक गाढा अभ्यास केला आणि तालुका स्तरापासून जिल्हा स्तरापर्यंत सर्व तहसील आणि कास्ट व्हॅलिडिटी ऑफिस येथून आम्ही माहितीच्या अधिकाराखाली माहिती घेतली। या आम्ही बाबा या एकही धनगड आम्हाला महाराष्ट्रात सापडत नाही, तेव्हा आता सध्याच्या मुख्यमंत्र्यांना या भाजप सरकारनं फडणवीस सरकारनं आमचा उभा सवाल आहे धनगर समाजाचा, ते आम्हाला महाराष्ट्रामध्ये धनगड दाखवा, नाहीतर आमचं एसटीचं सर्टिफिकेट आम्हाला इश्यू करा ताबडतोब। किंवा आम्ही या सरकारला आम्ही 1 सप्टेंबरपर्यंत अल्टिमेटम दिलंय, आमच्याकडे पुरावे आहेत, तुम्ही 30-20 तुम्ही जाळून टाका। 30 चा आमचा संबंध नाही, बाबासाहेबांनी आम्हाला घटनेत 36 नंबरला आरक्षण दिलं, आम्ही त्याचे पुरावे तुमच्याकडे सादर करू। तुम्ही आमच्या विरोधात आदिवासी लोकांना उभा करू नका, आमची लढाई आदिवासी बरोबर नाही, आमची लढाई धनगडाची आहे। महाराष्ट्रात कोण धनगड आहेत ज्यांनी आमच्या 4 बिड्या बर्बाद केल्या, आमचा सर्व मुलाबाळाचा संसार उद्ध्वस्त केला, या धनगडाच्या त्या